पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला करण्यात आला, यामध्ये 5 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज देण्यात येतोय. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला झालाय. अज्ञाताने 27 सर्व्हर आणि डाटा इन्स्क्रिप्ट करून 5 कोटींचं नुकसान केले. हा डेटा परत हवा असेल तर पैशांची मागणी करण्यात आली, ती रक्कम बिटकॉईन स्वरूपात देण्याची अटही घालण्यात आली. महापालिकेनं डेटाचं मॅनेजमेंट करण्यासाठी 3 खाजगी कंपन्यांना काम दिलेलं आहे. त्यांचं काम अंतिम टप्प्यात असतानाच परदेशातून हा हल्ला झालाय. प्राथमिक अंदाज 5 कोटींचा असला तर यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच अनुषंगानं निगडी पोलीस सध्या तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे स्मार्ट सिटीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत वेगवेगळे ॲप्लिकेशन्स, वेबसाईट यांचं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे आणि त्याचा एक डेटा सेंटर उभारणीचं काम सुरू आहे. त्यामध्ये सर्व डेटाचं मॅनेजमेंट हे 3 खाजगी कंपन्यांना सिक्युरिटीसाठी दिलं होतं आणि हे काम अंतिम टप्प्यात आलेलं असताना त्यावरती काही रॅन्समवेअर अटॅक झालेला आहे. त्यामध्ये सर्व डेटा हा इन्क्रिप्ट केलेला आहे आणि डेटा जर डिक्रिप्ट करून हवा असेल तर त्याकरता काही पैशांची मागणी बिटकॉईनच्या स्वरूपात केलेली आहे. हा आंतरराष्ट्रीय आपण म्हणू शकतो की एक अटॅक रॅन्समवेअर अटॅक आहे. त्या संबंधाने निगडी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सध्या चालू आहे. यामध्ये अंदाजे 5 कोटी रुपयांचा आर्थिक नुकसान झाल्याचा सुरुवातीचा अंदाज आहे, परंतु म्हणजे नेमकं किती नुकसान झालं, काय झालं ह्यासाठी इंटरनल ऑडिट करणं गरजेचं आहे निश्चितच. पण आमच्याकडे सायबरची चांगली टीम या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामध्ये PI तुंगार, API पानमन, API जाधव आणि इतर टेक्निकली साऊंड कर्मचारी त्या तपासामध्ये आहेत. त्यामुळं लवकरच नक्की कुठून अटॅक झाला, काय अटॅक झाला आणि त्याच्या मुळाशी आम्ही पोहोचू आणि गुन्हेगारांना अटक करण्याचा प्रयत्न करू. ते वेगवेगळ्या देशांचे IP ॲड्रेस सध्या दाखवत आहेत. त्यामध्ये ईमेलद्वारे असं सांगितलेलं आहे की जर डेटा डिक्रिप्ट करून हवा असेल तर पैसे द्यावे लागतील.